मला सांगणं भाग पडलं, पण हे असं काम आळसा ते यांना ठाऊक आहे. देव त्या बानूकडे गेले म्हणून का? होय, आणि तिला ते आवडलं नाही म्हणूनच. परंतु जरी तिला आता सत्य ठाऊक नसले तरी जेव्हा तिला सत्य काय आहे हे कळेल तेव्हा ती त्याचा निश्चितच स्वीकार करेल. आणि मग कोणतेच प्रश्न राहणार नाही. त्यांची स्वतःहून गळाभेट झालेली पाहाल. मी आणि तिची गळाभेट या जन्मात तरी ते शक्य नाही. पूर्वजन्मात ती माझी कोणीही असली तरी. म्हाळसा हे शब्द ध्यानात ठेव. नक्कीच. तुम्हा दोघांमध्ये हा जो वाद आहे तो पाहवत नाही म्हाळसा. तुम्हा दोघांना एकत्र उच्चा सणावर पाहून आम्हाला किती आनंद होतो हे शब्दात नाही सांगता येणार. मी काय म्हणते, आपण तरी का गेलात त्या बानूकडे? म्हणजे म्हाळसाला ते आवडत नाही. मला बानूकडे जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. पण यावरही काही मार्ग काढूयात. बोलल्याशिवाय कसा मार्ग निघेल? राहू द्या, आपण नको त्यात पडूया. मी काय म्हणते, या एक मासात म्हाळसाला कळेल की ती कोण आहे, तिचा पुनर्जन्म कसा झाला, ती गतजन्मी कोण होती. आणि मग आपण म्हणता आहात तसा प्रश्नही राहणार नाही. आणि राहायलाही नको. मग तोपर्यंत तरी आपण त्या बानूला भेटू नये. माया नंदा हो, काय बोलताय आपण? योग्य तेच बोलते आहे मी. देवा, आजवर आम्ही काहीच मागितले नाही. निदान एक मास तरी आपण त्या बानूला भेटू नये एवढीच आमची इच्छा आहे. आई त्या ऐकणार नाही. म्हाळसाने सांगितले की तुम्ही तिच्या कक्षात जाऊ नये. इथे हे सगळ्यांना कळाले, नंतर गडावर सगळ्यांना कळेल, हे बरं दिसत नाही. म्हणून म्हणते की काही दिवस तरी तुम्ही त्या बानूकडे नाही गेलात तर नाही चालणार का? तुम्हाला जर असं वाटत असेल की केवळ ह्यानेच जर हा प्रश्न सुटत असेल तर मी एक मास बानूकडे जाणार नाही. झालं तर मग म्हाळसा तू आता निश्चिंत राहा. आता तुम्ही माझ्या कक्षात येऊ शकता. आपण देवांना असं बंधनात टाकणं मला आवडलेलं नाहीये. जे झालं ते अगदी योग्य झालं. आम्ही येतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय झाला, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.